राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा नेते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती महाराज आरिंगळे यांच्या वतीनं सिन्नरच्या मातोश्री नर्मदा लॉन्स येथे आपल्या समर्थकांचा स्नेह मिळावा आणि मिसळ पार्टीचं आयोजन रविवारी करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवृत्ती महाराज आरिंगळे इच्छुक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा त्यांनी भेट घेतली. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी साकडं घातलंय. मागील 8 महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. तसेच मतदारसंघात त्यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार सुरू केलाय. आरिंगळे यांनी विविध कार्यक्रम आयोजित करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मागील 15 दिवसापूर्वी देवळाली मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी त्यांनी मिसळ पार्टीचं आयोजन देखील केलंय. या मिसळ पार्टीला तब्बल 2.5 ते 3 हजार समर्थकांची गर्दी दिसली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व घोषणा होण्यास केवळ 7 ते 8 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये कोणाला जाहीर होणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या मिसळ पार्टीत आरिंगळे मित्र परिवार, ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके, डॉक्टर संजय गडाख, वामन पवार, सोनांबे सरपंच दत्तात्रय पवार, विलास गुंजाळ, देवनदी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पवार आदींसह अनेक मान्यवर आणि निवृत्ती महाराज आरिंगळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.